शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बाजारभावाचे लिलाव चालू झालेले आहेत व आज बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे चला तर पाहूया कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव भेटला तो सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथून आज पिंपळगाव बसवंत येथे तीनशे ऐंशी ट्रॅक्टर व तीनशे दहा जीपची आवक झाली होती बसवंत येथे गावठी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपये व सरासरी एक हजार पाचशे एक रुपये क्विंटल प्रमाणात विकला गेलेला आहे तसेच गोलटा कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार एक्कावन्न रुपये व सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे यानंतर अबोना येथे उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पस्तीस रुपये व सरासरी एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विकला गेलेला आहे आता पाहूया रामेश्वर कृषी मार्केट फुलेनगर येथील कांदा भाव आज फुलेनगर येथे उन्हाळी कांदा एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे व सरासरी कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत उपबाजार सायखेडा येथे आज उन्हाळी कांदा कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तसेच उन्हाळी गोलटी कांदा कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त नऊशे पन्नास रुपये व सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे उन्हाळी खात कांदा कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये व सरासरी दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने विकला गेलेला आहे एकूण आवक होती एकशे तीन नग शेतकरी मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव पाहता बाजाराने दोन हजाराचा टप्पा गाठलेला दिसून येत आहे आगामी काळात बाजारभावामध्ये मोठी तेजी येण्याचे चिन्ह दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान